प्रभु ने हमको फिर से और एक अवसर दिया, उसके लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ। जैसा हमने सुना, हम लोग उस प्रकार के लोग हैं जो सबसे ज्यादा आनंद मनाना चाहिए। ഒരു വിധത്തിൽ പല കഷ്ടങ്ങളിലൂടെ നാം ദൈവരാജ്യത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കേണ്ടവരാണ്। എങ്കിലും ബഹുവിധ കഷ്ടങ്ങളിലൂടെ പോകുന്നവരെങ്കിലും സന്തോഷിക്കുന്ന ഒരു ജനമായിട്ടാണ് ദൈവം നമ്മളെ കാണുന്നത്, അങ്ങനെ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത്। പരമേശ്വരനെ भले ही हम लोग प्रभु में रहते समय में हम लोग उस प्रकार के लोग हैं जो भले ही बहुत अलग अलग प्रकार का या नाना प्रकार का कष्ट से जाए तो भी प्रभु का सुविधा क्या है कि वो सब कष्टों में वो हमको आनंद देता है। ദൈവം നമുക്ക് ഒരുക്കിയിരിക്കുന്ന മഹത്തരമായ കാര്യങ്ങളുടെ ആന്തരികമായ പ്രകാശനം ഹോളി സ്പിരിറ്റ് തരുമ്പോഴാണ് നമുക്ക് അധികം സന്തോഷിക്കാൻ ഇടവരുന്നത്। പരമേശ്വരനെ ഹമാരെ ലിയേ ജോ ബാതേ തയ്യാർ കർക്കെ റഖാ ഹൈ उस बात का विषय जब पवित्र आत्मा हमें दिखाता है और हमें वो बातें समझ में आता है तब असली आनंद मिलता है। അറിവില്ലായ്മ അജ്ഞത നമ്മളെ നിരാശയിലേക്കും ദുഃഖത്തിലേക്കും എപ്പോഴും കൊണ്ടുപോകും। बहुत बार अनजानपन या सही रीति से बातों को नहीं जानना समझ नहीं पाने की वजह से हम निराशा और दुख में प्रवेश करते हैं। നമുക്കൊരു ആത്മീയ യുദ്ധമുള്ളത് സാത്താൻ എപ്പോഴും ആത്മീയ വിഷയങ്ങൾ കാണാതെ നമ്മുടെ മനസ്സിനെ കുരുടാക്കാൻ സാത്താൻ എപ്പോഴും इसलिए प्रिय हम एक बात समझना है, हम लोग एक युद्ध भूमि में, किस प्रकार का युद्ध भूमि में है? आत्मिक प्रकार का युद्ध भूमि। और इसका अवस्था क्या है? शैतान ये चाहता है कि हम लोग कोई भी आत्मिक बातें जो प्रभु का है उस विषय को जाने नहीं, समझे नहीं, उसमें मंदता में बने रहे, ये शैतान लक्ष्य में कोशिश कर रहा है। നമ്മളെ ഓർക്കുന്തോറും ഓർക്കുന്തോറും കൂടുതൽ സന്തോഷം തരുന്ന ഒരു വിഷയമാണ് ഇന്ന് എടുക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്। നമ്മൾ ജിത്നാ ഭി സോചേ ജിത്നാ ഭി മനൻ കരേ ജിത്നാ ഭി വിഷയം മേ ധ്യാൻ കരേഗാ ഈ വിഷയം മേ ആനന്ദ് ബഡ്തേ രഹേഗാ ഐസാ ഏക് വിഷയം മേനെ ലിയാ ഹൈ। നമ്മൾ പുതിയ യെരുശലേമിന്റെ ചെറിയൊരു ഒരു ബ്രീഫ് ആയിട്ടുള്ള ഒരു വിവരണമാണ് ഇന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്। ആജ് നയാ യെരുശലേം കേ വിഷയം മേ ക്യാ ഹൈ കർക്കെ വചൻ കേതാ ഹൈ ഉസ്കാ ഏക് ഛോട്ടാ സാ സ്പഷ്ടത യാ ഛോട്ടാ കുച്ച് ബാതേ കേനാ ചാതാ ഹൂ। प्रकाशित वाक्य 21वां अध्याय वाक्य 3 जब हम पढ़ते समय में रेवलेशन 21:3 അവിടെ 21 അതിന്റെ ഒന്നു മുതലുള്ള വാക്യങ്ങളിൽ പുതിയ യെരുശലേം അത് ഭർത്താവിനായിട്ട് ഒരുങ്ങിയിരിക്കുന്ന ഒരു ഭാര്യയെ പോലെ അലങ്കാരമായ കാര്യങ്ങളൊക്കെയും പറഞ്ഞിട്ട് ഇവിടെ ദൈവത്തിന്റെ കൂടാരം എന്നൊരു പദം അവിടെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്। मैं देखते हैं कि योहन्ना दर्शन देखते समय में नवा यरूशलेम को उतर के आते हुए देखा एक दुल्हन के समान जो अपना पति के लिए तैयार है बोलकर उतर के आने के बाद वाक्य 3 में वो कहता है कि देखो वो परमेश्वर का डेरा बनाने के लिए, यानी कि परमेश्वर का एक तंबू है जो मनुष्य के बीच में डेरा बनेगा। हमारा शरीर एक कूड़ार है। उदाहरण के लिए हमारा शरीर भी एक तंबू है। और तंबू करके जब बोलते समय में बहुत बार हम ऐसे समझे है कि तंबू बोला तो थोड़े देर के लिए बांधा रखता है ना, ऐसा हम सोचते हैं। शरीर तो बंधुत्व लगने देने हैं। शरीर के विषय में देखा जाए तो हमारा ये तंबू कितना है, थोड़े देर के लिए। ഇവിടെ ദൈവത്തിന്റെ കൂടാരം എന്ന് പറയുമ്പോൾ അത് ആത്മീയ അർത്ഥത്തിലാണ് അത് പറയുന്നത്। പ്രതി യഹാ പർ ദേഖോ പരമേശ്വർ കാ തംബൂ മനുഷ്യ കേ ബീച്ച് മേ ഡേരാ ബനായാ കർകെ ബോൽതേ സമയ മേ വോ ഏക് ആത്മിക് അർത്ഥ ഭീ ഹൈ ഉസ്മേ। പഴയ നിയമത്തിൽ ദൈവം വസിക്കുന്ന സ്ഥലത്തിനും നമ്മൾ വായിക്കുന്നത് സമാവന കൂടാരം ടാബർനാക്കൽ അല്ലെങ്കിൽ സമാവന കൂടാരം എന്ന് തന്നെയാണ്। पुराने नियम में जब हम पढ़ते समय में परमेश्वर जब मनुष्य को मिलने आते समय में उस स्थान को क्या बोलता था, मंदिर में मिलाप वाला तंबू करके कहते हैं। और उस तंबू में परमेश्वर निवास करता है। जन्म दैवते मीट ചെയ്യുന്നത് കണ്ടുമുട്ടുന്നത് കൂടാരത്തിലാണ്। और परमेश्वर अगर लोगों को परमेश्वर के साथ मिलना है, संगति करना है, महायाजक के द्वारा वो कहां पर होता था, अति पवित्र स्थान में जो मिलाप वाला तंबू में होता था। हां और അർത്ഥത്തിലാണ് ഇവിടെ നമ്മൾ പഴയ നിയമത്തിൽ നമ്മൾ കാണുന്നത് നമ്മൾ സമാന കൂടാരത്തിന് മൂന്ന് ഭാഗങ്ങൾ ഉണ്ടായിരുന്നു। तो वो उस पुराने नियम में जो मिलाप वाला तंबू या फिर जो मंदिर जो पुराने नियम में था उसी अर्थ में यहां पर भी
उसी स्पष्ट में कहा गया है। तो वहां पर जब पुराने नियम में देखते समय में मंदिर में तीन भाग हुआ करता था, मूं भाग, परंतु यहाँ पर अभी हम क्या पढ़ेंगे, जब नया यरूशलेम जो नगर है जब स्थापना किया जाएगा और उसमें मंदिर सब आधे समय में, वहां पर तीन भाग नहीं होगा। അവിടെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 14-ാം അധ്യായം അതിന്റെ 2-ാം വാക്യത്തിൽ അനേക റൂംസ് ആണ്, മാൻഷൻസ്, അനേക റൂംസ് ഉണ്ടെന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ് അവിടെ കർത്താവ് പറയുന്നത്। യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 14-ാം അധ്യായം 2 ജബ് വഹാ പർ പഠത്തെ സമയ മേ മേര പിതാ കേ ഭവൻ മേ അനേക ബഹുസെ हाँ रहने के स्थान, यानी कि उसको सही परिभाषा करें तो मेरे पिता के भवन में बहुत से रहने के लिए कमरे वहां पर मौजूद है, क्योंकि एक बहुत बड़ा महल परमेश्वर ने बनाया है। तो जब हम ये बात सोचते हैं कि एक दिन हमको एक नया शरीर मिलेगा जो महिमादायक होगा, तेजस होगा करके वो सुनता है तो कितना आनंद मिलता है हमें, हमारे शरीर ही एकदम महिमा से भरा हुआ होगा करके, वही कितना बड़ी बात है। उसके अलावा एक महिमा से भरा हुआ एक नगर പ്രഭു അപ്നെ ലോകോ കേ ലിയെ തയ്യാർ കർക്കേ രക്കാ ഹൈ। അപ്പോൾ അവിടെ അതിനെ നിത്യ കൂടാരം എന്നാണ് നമ്മൾ ലൂക്കോ സുവിശേഷം 16:9 നമ്മൾ ഈ ഭൂമി വിട്ട് നമ്മൾ പോകുമ്പോൾ നമ്മളെ നിത്യ കൂടാരങ്ങളിൽ സ്വീകരിക്കും എന്ന് ഈ കൂടാരം നിത്യമാണ്, അത് ദൈവവുമായിട്ടുള്ള കൂട്ടായ്മയുടെയും സഹവാസത്തിന്റെയും കേന്ദ്രമാണ് പുതിയ യെരുശലേം। ലൂക്കാ കാ സുവിശേഷം 16:19 अनंत निवासों में, मतलब वो निवास स्थान जो हमको नया युग में मिलने वाला है उसका खासियत क्या है, वो अनंत है, मतलब वो अनंतता से भरा हुआ एक निवास स्थान प्रभु ने हमको तैयार करके रखा है। നമ്മൾ ഇവിടെ ജീവിക്കുമ്പോൾ പലപ്പോഴും നമ്മുടെ ശരീരം എന്ന വാസസ്ഥലത്തെ കുറിച്ച് നമുക്ക് അനേക ക്ലേശങ്ങളും ബുദ്ധിമുട്ടുകളും ഉണ്ട്, രോഗമുണ്ട്, തലവേദനയുണ്ട്, പല ഭാരങ്ങളുണ്ട്, ഇതൊക്കെ ഈ ശരീരം സംബന്ധിച്ചാണ്। നമ്മൾ ഈ ദുനിയാമേ ജീവിതേ സമയമേ ദുനിയാ കാ യേ ഡേരാ യാ ഫിർ യേ തംബൂ കാ ഖാസിയത് ക്യാ ഹൈ, പൂരാ കംസോരി സേ ഭരാ ഹുവാ, കമിയോ സേ ഭരാ ഹുവാ, ബിമാരി ആയേഗാ, സർദർദ് ആയേഗാ, യേ തക്ലീഫ്, യേ ദർദ്, വോ യേ സബ് ബാതേ ഹമേശാ ഹംകോ തക്ലീഫ് ദേതേ രഹതാ ഹൈ। നാം വസിക്കുന്ന ഈ ഭവനമാകുന്ന ഈ ശരീരം നാളുകൾ കഴിയുന്തോറും ക്ഷയിച്ചുകൊണ്ട് അത് ബലഹീനമായി ബലഹീനമായി കൊണ്ടിരിക്കുകയാണ്। जैसा जैसा दिन बीतते जाता है उतना वो बूढ़ा हो रहा है, उतना वो कमजोर हो रहा है, उतना वो मिट जा रहा है। എന്നാൽ ഒരു ക്രിസ്ത്യാനിയെ സംബന്ധിച്ചോളം ദൈവം അവന്റെ ശരീരത്തെ കുറിച്ച് കൊടുക്കുന്ന വാഗ്ദാനം പോലെ വേറൊരു മതത്തിലും ഇതുപോലുള്ള ആശീർവാദത്തോടെ സത്യമായ ഒരു ശരീരം കൊടുക്കുമെന്ന് ഒരു മതത്തിലും ഒരു ഗ്രന്ഥങ്ങളും പറയുന്നില്ല। പരന്തു ഏക് വിശ്വാസി ഹോനെ ജാതെ കെ നാതേ പേ മസീഹ് ലോഗോ കാ ഖാസിയത് കോ അഗർ ഹം ദേഖാ ജായ ജോ ബാക്കി ധർമ്മോ സേ ഹമേ അലഗ് കർതാ ഹൈ ഉസ്കാ ഖാസിയത് ക്യാ ഹൈ മസീഹ് മേ മസീഹത് മേ കി പ്രഭു യേശു മസീഹ് നേ ഹമേ ഹമാരേ ശരീര കേ വിഷയ മേ ഏക് ഐസാ വാചാ ദിയാ ഹൈ, एक ऐसा शपथ हमको दिया है, एक ऐसा प्रतिज्ञा हमको दिया है कि हमको महिमादायक शरीर मिलेगा, तेजस से भरा हुआ शरीर मिलेगा, जो सदा काल का शरीर है, जो बाकी कोई भी धर्मों में ये प्रतिज्ञा नहीं किया है। നമുക്ക് ഈ ഭാഗങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അതിന്റെ 21-22 അധ്യായങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ പുതിയ യെരുശലേമിനെ കുറിച്ചുള്ള ഒരു ദർശനം ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമുക്ക് തരുന്നത് നമുക്ക് അത്യന്തികമായ സന്തോഷത്തിന് കാരണമാണ്। तो इसके लिए प्रकाशित वाक्य 21-22 पढ़ते समय में उस नए यरूशलेम के विषय में, नए यरूशलेम के विषय में जो वर्णन बताया है, जो गुण बताया है, ये सब बातें पढ़ते समय में आत्मा में जब ग्रहण करेगा तो वो हमारा एक आनंद का कारण बनता है। ചില അഭിഷേകന്മാർ പണ്ഡിതന്മാർ പറയുന്നുണ്ട് അങ്ങനെ അക്ഷരീയമായ ലിറ്ററൽ ആയിട്ടുള്ള സിറ്റി ഒന്നും അവിടെ ഇല്ല, അവിടെ ഒരു കൂട്ടം ആൾക്കാരാണ്, അത് സഭയാണ്, സഭയുടെ തേജസ്കരിക്കപ്പെട്ട ശരീരത്തെ കണ്ടുകൊണ്ടാണ് അത് ഒരു സിറ്റി എന്ന് പറയുന്നത്, അവിടെ പ്രത്യേകിച്ച് പണിയൊന്നുമില്ല എന്ന് ഒരു വ്യാഖ്യാനമുണ്ട്। कुछ लोग ये वाक्य को पढ़कर 21वां अध्याय को पढ़कर ऐसा अर्थ निकालते हैं कि वहां पर ऐसा कोई भी प्रकार का नगर वहां पर नहीं है, परंतु वहां पर कुछ चमक रहा है, वो चमकने वाले कौन है, मंडली है, कलीसिया है, कलीसिया वहां पर एक नया युग में आएंगे, वो लोग सब लोग शरीर दुनिया में इकट्ठा होंगे पृथ्वी पर और वो लोग चमकेंगे, शोभा होगा, तो वहां पर ऐसा कोई एक भवन ऐसा है करके या एक महल है जहां पर बहुत सारे कमरे है ऐसा कुछ नहीं है करके कुछ लोग ऐसा व्याख्या करते हैं। എന്നാൽ ഈ ന്യൂ ജെറുസലേം സഭയ്ക്ക്
സാദൃശ്യമായ നിലയിൽ ചില ആത്മീയ അർത്ഥവും ഉണ്ട് താൻ परंतु जब हम नया यरूशलेम के विषय में पढ़ते समय में आत्मिक रीति से पढ़ते समय में वो कलिशिया को दर्शाता है मंडली का एक छाया को वहां पर हम देखते हैं आज बहुत सारी बातें हम देखेंगे नहीं कुछ कुछ बातें हम देख रहे हैं नाम वाईको നഗരത്തിന്റെ ഒരു ഒരു ആകൃതി എങ്ങനെയാണ് ആകൃതിയിലാണ് അത് പണിയപ്പെട്ടിരിക്കുന്നത് സമാജത്തിൽ Okay, तो वो एक चारकोन का माप में है करके हमें एक बात समझ में आता है स्क्वायर को चारकोन बोलेंगे ना चौका चौका ओके चौकोन സമജതരമായി കിടക്കുന്നു എന്ന് പറയുമ്പോൾ ലിറ്ററൽ ആയിട്ട് അങ്ങനെ ഒരു കാര്യം ഉള്ളപ്പോൾ തന്നെ ആത്മീയമായും സഭയും അങ്ങനെ തന്നെയാണ് കാരണം നമ്മൾ ആ മാപ്പ് തരുന്ന ഒന്നാണ് ദൈവസ്നേഹത്തിന്റെ ഉയരം നീളം ആഴം വീതി ഇങ്ങനെയാണ് സഭ പണിയപ്പെട്ടിരിക്കുന്നത് ദൈവസ്നേഹത്താൽ പണിയപ്പെട്ടിരിക്കുന്ന ഒരു സമചതുര ആകൃതിയിലാണ് സഭയുടെ ആത്മീയ നിലവാരം സോ യഹാ പർ ജബ് യഹാ പർ 16 വാക്യ മേ ഉസ്കാ ആകാർ ബോൽതേ സമയ മേ ഉസ്കാ ലംബായി ഓർ ചോടായി ഓർ ജോ ഉചായി കർകേ ബോലാ വോ സബ് സമാന ഹൈ കർകേ ബോൽതേ സമയ മേ യേ ഏക് ശാരീരിക രീതി സേ സച്ചമുച് ഏക് നഗർ കാ ആകാർ കേ ബാരേ മേ ബോലാ ഗയാ തോ ഈസ് രീതി സേ യേ ചൗകോൺ കാ യേ ആകാർ ഐസാ ബോൽതേ സമയ മേ ഇസ്കാ ആത്മിക അർത്ഥ ഹമേ സമജ്നാ ഹൈ ആത്മിക അർത്ഥ യേ നഗർ കിസ്കേ സാഥ് ദർശായാ ഹൈ कलिशा के साथ मंडली के साथ मतलब मंडली का सब प्रकार का आकार उसका ऊंचाई उसका लंबाई उसका गहराई उसका चौड़ाई जो प्रेम में है वो प्रेम का खासियत क्या है वो समान है किधर लंबा किधर छोटा किधर बड़ा ऐसा नहीं सब समान है सब विश्वासी लोग सब प्रभु के लोग समान और एकता में है जो सच्चा आत्मिक मंडली है അപ്പൊ സഭയുടെ ആത്മീയ നിലവാരത്തിനനുസരിച്ച് തന്നെയാണ് മെറ്റീരിയൽ ആയിട്ട് ഈ സിറ്റി പണിയുന്നത് ജിസ് രീതി സേ മണ്ഡലി ജോ കലിശ കോ ജോ പ്രഭു ബാന്ധ് രാ ഹൈ ഉസ്കോ ആത്മിക രീതി സേ ജോ പ്രഭു ബാന്ധതേ സമയ മേ ജോ ഉപകരണോ കോ പ്രഭു ഇസ്തമാൽ കിയാ ഹൈ ഉസി രീതി സേ ശാരീരിക രീതി സേ ജോ യേ നയ യെരുശലേം കാ നഗർ ജോ ബാന്ധ് രാ ഹൈ ഉസി കേ തുൽന കേ സാഥ് ശാരീരിക രീതി സേ നയ യെരുശലേം കേ യുഗ് മേ പ്രഭു ബനാ രാ ഹൈ നമ്മള് ബാബിലോൺ സഭ എങ്ങനെയാണ് പണിയപ്പെടുന്നത് ബാബിലോൺ ജോ മഹാൻ ബാബിലോൺ നഗർ വോ ബി ഏക് സംസാര കാ മണ്ഡലി ഹൈ ജോ കലിശ കേ വിരുദ്ധ കാം കർത്ത ഹൈ വോ ഉസ്കോ കൈസാ ബാന്ധ ഹൈ പിരമിഡ് ആകൃതിയിലാണ് വോ ത്രികോൺ മേ ഹൈ വോ ഏറ്റവും മുകളിൽ നിങ്ങൾ കണ്ടുണ്ടായിരിക്കാം ന്യൂ വേൾഡ് ഓർഡറിലെ ഒരു കണ്ണ് സകലത്തെയും ഭരിക്കുന്ന രീതിയിൽ ഇങ്ങനെ പിരമിഡ് ആകൃതിയിൽ വരുന്നു തോ ത്രികോണ കാ കാസിയത് ക്യാ ഹൈ സബ്സേ ഊചാ മേ ഊചാ ജഗഹ പർ വഹാ പർ കോൺ ഹൈ सबसे बड़ा अधिकार वो अधिकार व्यक्ति है जो ऊपर से नीचे नीचे के भागों को क्षेत्रों को नजर रखता है सब लोग काम बराबर कर रहा है कि नहीं बोलकर सब रीति से एक व्यक्ति नियंत्रण करने वाला रीति को त्रिकोण या बाबिलोन या तत्व कहते हैं ജനങ്ങളെ അടിമകളാക്കി വളരെ കഠിനമായി ദ്രോഹിക്കുന്ന ഒരു ഭരണ സംവിധാനത്തെയാണ് ബാബിലോൺ ഭരണം എന്ന് പറയുന്നത് അതിന്റെ കീഴിലാണ് ജനങ്ങൾ ഇസ്രായേൽ മക്കൾ ആയിരുന്നത് ഇന്നും ക്രിസ്തുവിൽ ആകാത്തവർ അങ്ങനെയുള്ള കഠിന ഭരണത്തിന് കീഴിലാണ് ബാബിലോൺ കാ തത്വ കാ खासियत क्या है एक व्यक्ति हुकूमत करेगा वो हुकूमत करते समय में वो व्यक्ति की खासियत क्या है वो बहुत कठोरता से बहुत निर्दय से बहुत लोगों को सताते रहेगा उपद्रव करते रहेगा दुख और वेदना देते रहने वाला एक अधिकारी रहेगा जो ऊपर से नीचे के लोगों को दबाकर अधिकार कर रहा है उसके उदाहरण में पुराने नियम में हम क्या देखते हैं फरौन कौन था मिस्र देश में इसराइली लोगों को सताते रहता था उपद्रव करते रहता था तुम लोग जबरदस्ती उनसे काम करवाकर खून पसीना बहाकर उनसे मेहनत कराता था कोई भी आशीष का बात कोई भी फायदा देता नहीं था ये एक तत्व है यही तत्व कहां पर है अभी संसार के दुनिया में बाबिलोन का तत्व किसको दिखाता है संसार के लोगों को जो कोई यीशु मसीह का मंडली में नहीं है प्रभु का कलीसिया का भाग नहीं है वो लोग किसके भाग में है ये बाबिलोन ये तत्व शैतानी तत्व जहां पर एक व्यक्ति हुकूमत करके उसके अधीन में रहने वालों को पीड़ा और सतावट करते रहता है അവിടെ ജനങ്ങൾ രാജാവിനെ സേവിക്കാൻ വേണ്ടി രാജാവിന്റെ നന്മയ്ക്ക് വേണ്ടി മാത്രം നിൽക്കുകയാണ് ന്യൂ ജെറുസലേം ദൈവം ജനത്തിന് വേണ്ടി ജനത്തിന്റെ നന്മയ്ക്ക് വേണ്ടി നിൽക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ ഭരണ സംവിധാനമാണ് ന്യൂ ജെറുസലേം ത്രികോൺ കാ തത്വ ദേഖോ ഈ ത്രികോൺ കാ തത്വ മേ ജോ ഭീ ഉസ്മേ ആദീൻ ഹോ ജാത ഹൈ ലോഗോ ലോഗ് ഹമേശാ ക്യാ സോച്തേ ഹൈ ആജ് മേ രാജാ കോ കൈസാ സേവാ കരുംഗാ യേ രാജാ കിത്നാ ഭീ കഠോർ ക്യൂ നാ ഹോ ലേക്കിൻ ഉൻകാ നിയം മാൻനാ പഡേഗാ ജോ ഭീ ബോലേഗാ ഹംകോ കർനാ പഡേഗാ സമയ സമയ പർ സബ് ബാതോ കോ പൂരാ കർനാ ഹോഗാ ബോൽകർ ദബ കേ ദബാവ് മേ ജോ രാജാ ബോൽതാ ഹൈ ഉസ്കേ ലിയേ
सेवा करते रहना पड़ता है। लेकिन चारकोन का खासियत क्या है, जो स्क्वायर का खासियत क्या है, प्रभु लोगों का सेवा कर रहा है। प्रभु क्या बोला है, अपने लोगों के लिए मैं एक डेरा बनाऊंगा ताकि मैं लोगों के साथ रहूंगा, मैं उनका सेवा करूंगा। ये है प्रभु का जो स्वर्गीय नया यरूशलेम का तत्व, जो बाबिलोन तत्व से कितना विपरीत है। ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിച്ചപ്പോൾ നമ്മളെ എല്ലാവരെയും സ്നേഹിച്ചു, ഒരുപോലെ സ്നേഹിച്ചു. പ്രഭുനെ ജബ് ഹംസെ പ്രേം കിയാ ഹം സബ്കോ ഏക ഹി സമാൻ മേ പ്രേം കിയാ താ. നമ്മൾ അവനെ സ്നേഹിച്ചതല്ല, ഹംനേ പഹലേ ഉൻസെ പ്രേം നീ കിയാ, അവൻ നമ്മെ സ്നേഹിച്ചതാ. ഉനോനെ ഹംസെ പ്രേം കിയാ. അതിന്റെ ആരംഭം മുതൽ അവസാനം വരെ നോക്കുമ്പോൾ അത് 2000 വർഷമല്ല അതിന്റെ ആരംഭം. തോ ഹംലോ പ്രേം പരമേശ്വർ കാ പ്രേം കോ ശുരുവാത് ദേഖാ ജായേ തോ 2000 സാൽ പഹലേ യേശു മസീഹ് ജബ് ക്രൂസ് മേ മരാ തബി പ്രേം ശുരു നീ ഹുവാ. परंतु वचन क्या कहता है, संसार के निर्माण के पहले से ही परमेश्वर हमसे प्रेम कर रहा है। अलग टाइम फ्रेम यहाँ तक कि अगर हिंदी में पढ़ते समय में सनातन से, सनातन से मतलब क्या, समय भी निर्माण होने से पहले परमेश्वर हमें सनातन से प्रेम करते आ रहा है। नित्य स्नेह रम्या का 31वां अध्याय में हम पढ़ते हैं कि परमेश्वर हमें अनंत काल का प्रेम से हमें प्रेम कर रहे हैं, उनका प्रेम अनंत काल से है। സ്നേഹത്തെ കാണിക്കുന്ന ഉയരവും നീളവും ആഴവും വീതിയുമെല്ലാം തുല്യതയുള്ള ഒരു പുതിയ പട്ടണം നമുക്ക് വേണ്ടി പണിയുന്നു എന്നുള്ളത് നമ്മുടേതായിരിക്കുന്ന നന്മയെ കരുതി ദൈവം ചെയ്യുമ്പോൾ അതിന്റെ വികസനവും അത് കരുതിയ ദൈവത്തെയും എത്രമാത്രം നന്ദിപൂർവ്വം നമ്മൾ സ്മരിക്കണം. ഉസ് പ്രേം കാ ഖാസിയത് ക്യാ ഹൈ, ഉസ്കാ ഊചായി ലംബായി ചോടായി ഔർ ഗഹറായി മേ സബ് സമാൻ ഹൈ, सब एक समान का माप में प्रभु हमको उस प्रेम का आकार में बढ़ा रहे। तो इस प्रकार का समान का तुल्य का आकार में जब प्रभु नगर बनाते समय में अपने लोगों के लिए प्रभु ये सब कर रहा है बोला, तो वो हमें दिल में खुशी देने वाली बात है जो प्रभु हमारे लिए कर रहा है। नमक तुल्यू നമ്മൾ അവനെ സ്നേഹിക്കുന്നതിന്റെ മെഷറിലാണ് നമുക്ക് ഇവിടെ സ്ഥലവും നമുക്ക് അവിടെ തേജസ്സും കിട്ടാൻ പോകുന്നത്. പ്രഭു ജബ് ഹംസേ പ്രേം കർത്തേ സമയ മേ ഉൻകാ പ്രേം കാ സമാൻതാ മേ കോയി അന്തർ നഹീ കോയി ഫർക് നഹീ വോ സബ്കോ ഏക ഹി മാപ് മേ ഹംസേ പ്രേം കർ രഹേ ലേക്കിൻ ഹമേ വിഷയ മേ ജബ് ഹം പ്രഭു കോ പ്രേം കർത്തേ സമയ മേ ജിസ് മാപ് സേ ഹം വാപസ് വിപരീത प्रभु के लिए रिटर्न जो प्रेम करते हैं वो माप में फर्क है। तो जितना ज्यादा विश्वासी लोगों ने उस प्रेम का माप को समझकर प्रेम वापस दोबारा देकर समर्पण किया, जिसका माप ज्यादा रहेगा उसको राज्य में ज्यादा अधिकार और ज्यादा प्रशंसा मिलेगा। നമ്മുടെ പൂർണ്ണ പ്രതിഫലം പ്രാപിപ്പാൻ നമ്മൾ ശ്രമിക്കണം, നമ്മളത് അന്വേഷിക്കണം എന്നാണ് ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നത്. പരമേശ്വർ ആഗ്രഹിക്കും പൂർണ്ണ രീതി ജിസ് മാപ് മേ പ്രഭുനെ ഹംകോ പ്രേം ഓർ വിശ്വാസ് ദിയ ഹൈ ഉസ് മാപ് കാ പൂർണ്ണതാ മേ ഹം സബ് പഹുഞ്ചനാ ചാഹിയേ. അപ്പൊ ഇതിൽ വ്യക്തമായ ഒരു മെഷർ തന്നിട്ടുള്ളത് കൊണ്ട് ക്യൂക്കെ യഹാ പർ ഏക് ആകാർ ഹം ദേഖ്തേ 21 കാ 16 മേ ആകാർ മേ ഹംനേ ദേഖാ, നമ്മൾ അതിന്റെ അളവ് വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. ഉസ്കാ ആകാർ ഏകദം സ്പഷ്ട രീതി സെ സംഖ്യ മേ ദിയാ ഹൈ, അതിന്റെ അർത്ഥം അത് ലിറ്ററൽ ആയിട്ട് തന്നെയാണ്. ഉസ്കാ മത്ലബ് ക്യാ ഹൈ, സംഖ്യ മേ അഗർ കോയി ആകാർ ദിയാ ഹൈ മത്ലബ് ശാരീരിക രീതി സെ ഏക് നഗർ കാ മാപ് വഹാ പർ ഹൈ, അതായത് 12 ടവർസ് സ്റ്റേഡിയ എന്നാണ് അതിനെ മൂല തർജ്ജമയിൽ കൊടുത്തിരിക്കുന്നത്. കിത്ന ലിഖാ 12000 सोला पढ़ना, साढ़े सात सौ बोझ का कोस, ओके अरे क्यूबिक की शेप आना, तो वो क्यूबिक यानी कि चौकोन का आकार में है। 1400 माइल्स आना था, वो 1400 मील लंबा है। अरे हमारा किलो किलोमीटर लाख ही आने के, उसको अगर किलोमीटर में अगर उसको बदलेंगे तो 2221 किलोमीटर आना ஒரு வசத்த நீளம் തന്നെ 2221 किलोमीटर का लंबाई है एक जगह पर। वो चारकोन का जो एक भाग का लंबाई कितना है, 2221 किलोमीटर। ਉਹ ਮਨਸਲੋਂ ਨੇ ਚਿੰਤਿਤ ਹੋ ਗਿਆ, ਜਰਾ ਸੋਚੇ ਮਤਲਬ ਉਹ ਲੰਬਾਈ ਦੇਖੋ ਕਿੰਨਾ بڑا ਹੈ। ਇਤਰਾ ਚੌਕੋਨ ਦਾ ਇੱਕ ਚੌਕੋਨ ਦਾ ਇੱਕ ਜਗ੍ਹਾ ਦਾ ਮਾਪ ਦਿਆ, ਮਤਲਬ ਸਭ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਸਮਾਨ ਮਾਪ ਹੈ। ਉਹ ਮਾਪ ਕਿੰਨਾ ਹੈ, 2221 किलोमीटर है नगर का माप। അതെ മൊത്തം ചുറ്റളവല്ല, चौकोन का सब मिलाकर एरिया का बात नहीं कर रहा है, एक जगह का माप बताया गया है। यहाँ पर जब वचन 16 में पढ़ते समय में स्पष्टता दिया नहीं है तो भी ना पुदिया मिलेनियल किंगडम अवड़े पणियना सिटी के ഒരു വശത്തെ നീളം കൊടുത്തിട്ടുണ്ട്. എസ് കെ പ്രവചനം
एज़ेकेल का पुस्तक उसका 48 का 30 जब पढ़ते समय में हजार साल में जब वहां पर एक मंदिर बांधा जाएगा वहां पर जो मंदिर का खासियत क्या है हजार साल में जो नगर बनाया जाएगा उस नगर का एक जगह का लंबाई का आकार वहां पर बताया गया है। तो हजार साल में अगर एक जगह का लंबाई वैसा है नवा यरूशलेम का युग में भी वही तत्व इस्तेमाल कर रहे हैं। वही वशम नॉर्थ साइड है वडक वशम मात्र तो नॉर्थ साइड में उसका आकार वहां पर दिया है 4500 मीटर नगर को दिया पढ़ना तो उत्तर की ओर 4500 बंश की है वो मेजरमेंट आकार वहां पर दिया है एक साइड का दिया है। അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ 1400 മൈൽ എന്ന് പറയുന്ന ഒരു വശത്തെ നീളമാണ് സോ യഹാ പർ യേ ജോ 4500 കാ ജോ ഗജ് ജോ മാപ് ദിയാ ഹൈ ഉത്തർ കി ഓർ മത്ലബ് ഏക് ഹി തരഫ് ഹൈ ഉസ്കെ ബാദ് ദക്ഷിൺ അലഗ് അലഗ് ചാർ ജഗ അലഗ് അലഗ് ഹൈ പർ ഏക് ജഗ കാ മാപ് ദിയാ ഹൈ വഹാൻ പർ നമ്മൾ ലോകത്തിൽ എങ്ങും ഇങ്ങനെയുള്ള ഒരു ബിൽഡിംഗ് ഇല്ല संसार में कहां पर भी इस प्रकार का आकार वाला बिल्डिंग नहीं दिखाई देगा पूरी पोया 20-24 किलोमीटर കൂടുതൽ ഒരു ബിൽഡിംഗ് ഇതുവരെ ഉണ്ടായിട്ടില്ല ज्यादा से ज्यादा 20 किलोमीटर या 30 किलोमीटर 25 किलोमीटर के अंदर से अंदर ही है किलोमीटर के माप में ही बिल्डिंग बनाते हैं तो നോക്ക് എത്രയാണ് അതിന്റെ നീളം परंतु बाइबल में कितना किलोमीटर देखो कितना 2221 किलोमीटर का लंबाई जो प्रभु अपना नगर बना रहा है एक ही साइड में അത് अनेक സ്റ്റോർ ആയിട്ടാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത് നിലകളായിട്ട് तो उसमें बहुत सारे कमरे एक एक फ्लोर में दो फ्लोर तीन फ्लोर ऐसा एक एक फ्लोर में बनाया है वो। आमोस के पुस्तक 9 अध्याय हमारा वाक्य दे वाक्य बोल आमोस का पुस्तक 9 का 6 जब हम पढ़ते हैं अपने देव आकाशत മാളികമുറി ഉണ്ടാക്കുന്നു നമ്മൾ അതിനെ സ്വർഗ്ഗത്തിൽ മാളികമുറി ഉണ്ടാക്കുന്നാണ് देखो आकाश में क्या कर रहा है कोठरियां बना रहे बहुवचन है एक वचन नहीं है बहुवचन में है वो आकाश तो वो आकाश करके बोलते हैं समय स्वर्ग स्वर्ग के अर्थ में बोला है स्काई अर्थ आकाश ना स्काई ना स्वर्ग स्वर्ग आकाश स्काई ना ग्रीक स्वर्ग अगर जो ओरिजिनल परिभाषा अगर देखा जाए तो आकाश नहीं आना चाहिए स्वर्ग आना चाहिए नहमिया 9 का 4 पढ़ेंगे 9 का 6 सॉरी नहमिया 9 का 6 तू ही अकेला ही हुआ है स्वर्ग वरन स्वर्ग पदम में नहीं आना है इवडे योजिरिकुन देखो वहां पर स्वर्ग वर करके बोला ना तो यहाँ पर भी आमोस का 9 में जो पढ़ा आकाश नहीं आना चाहिए स्वर्ग वही शब्द वहां पर एक ही समान शब्द लिखा गया हमारा परिभाषा में स्वर्ग और आकाश करके बोला स्वर्ग और आकाश अलग अलग है आप जानते हैं स्वर्ग है वो वहां पर प्रकाशित वाक्य 21 का 2 जब हम पढ़ते हैं रेवेलेशन आकाश तो 21 का 2 पढ़ना देखो कहां से उतर कर आया आकाश से नहीं आया स्वर्ग से आया നമ്മൾ ആകാശം എന്ന് വിളിക്കുന്ന എന്തിനാണ് അത് സ്വർഗമാണ് ഒന്നാം സ്വർഗമാണ് എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് നമ്മൾ ആകാശം എന്ന് പറയുന്നത് സൂര്യനും ചന്ദ്രനും സോളാർ സിസ്റ്റം ഉള്ള സ്ഥലത്തെയാണ് ആകാശ ആകാശം ബോൾത്തെ സമയമേ ഓ എക് സ്വർഗ കാ എക് എക് ജഗ ഹൈ പരന്തു ഓ പഹല സ്വർഗ കാ സ്തര കേ ബാരേ മേ ബോലാ ഹൈ യേ ആകാശ ഓർ യേ ഭൂമണ്ഡൽ ജഹാ പർ ചാന്ദ് സിതാരേ ഓ സബ്കോ ബോലാ ഗയാ ഉസ്കേ ഭീ ഊപർ ഹൈ സ്വർഗ അപ്പോൾ ഇത് ഈ യെരുശലേം എവിടെ നിന്ന് ഇറങ്ങി വരുന്നു തോ യേ നയ യെരുശലേം കഹാ സേ ഉതർ കർ ആ രഹാ സ്വർഗ സേ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നിന്ന് പരമേശ്വർ ക ഉപസ്ഥിതി മേ സേ സ്വർഗത്തിൽ നിന്ന് യാനി കി സ്വർഗ സേ ഓ എത്ര ശ്രേഷ്ഠമായ അനുഗ്രഹമാണത് വിത്ത ശ്രേഷ്ഠ ആശീഷ ഓ അപ്പോൾ അവിടെ നമ്മൾ വായിച്ചു അനേക സ്റ്റോറികൾ പഠിക്കുന്നു സ്റ്റോറീസ് തോ വാ പർ സ്തർ വാ പർ ഏക് ഏക് സ്തർ മേ ഓ ബാന്ധ ഗയ ഹൈ സോളമൻ തന്റേതായിരിക്കുന്ന ദേവാലയം പണിതപ്പോൾ സൊലോമോനെ ജബ് ഉനോനെ മന്ദിർ ബനായാ താ ദേവാലയം പണിതപ്പോൾ ജബ് ഉനോനെ അപ്ന മന്ദിർ ബനായാ ആ ദേവാലയത്തിന്റെ ഭാഗങ്ങളെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ഒന്ന് രാജാക്കന്മാർ 6:5 അത് തട്ട് തട്ടായിട്ട് പണിതു എന്നാണ് വായിക്കുന്നത് ഉസ്കാ 6 കാ പാർട്ട് പഹല രാജാ 6 കാ പാർട്ട് ജബ് പഠത്തെ സമയ മേ വാ പർ സൊലോമോനെ കൈസ മന്ദിർ ബനായാ ദേഖോ പണ്ണാ ഉസ്കേ ഭവൻ കേ ആസ്പാസ് ഈ ദീവാരോ സേ ഹാ സട്ടെ ഹുഏ അർത്ഥാത് മന്ദിർ ഔർ ദർശന एक एक स्तर में एक एक करके बनाया बनाया करके आत्मा मंजिल बनाया कर वो शब्द मंजिल बनाया एक एक मंजिल
एक एक फ्लोर है वो अरगल पड़ू तो एक एक मंजिल बनाया आधा कर्ता अनेक भवन अवे पिता सन्नति तो ये एक एक मंजिल बनाते समय में उस अर्थ में था योहन्ना 14:4 में प्रभु कहता है कि अनेक अनेक निवास स्थान है एक एक मंजिल में एक एक निवास स्थान रहने के लिए कमरा है അപ്പോൾ ദൈവം അതിന്റെ ദേവാലയം പണിയാനുള്ള സ്ട്രക്ചർ കൊടുത്തത് ദാവീദിനാണ് പ്രഭുനെ ജബ് വോ മന്ദിർ കോ ആകാർ ബനാനേ കേ ലിയേ ജോ റൂപ് കൈസാ ഹോഗാ കൈസാ യേ സബ് ബാതേ കിസ്കോ ദിയാ താ ദാവൂദ് കോ ദിയാ താ അതെ സ്വർഗ്ഗത്തിലുള്ളതിന്റെ ഒരു നിഴലായിട്ടാണ് സോളമൻ പണിതത് ഓർ ജോ സ്വർഗ്ഗമേ ജോ ദേഖാ താ ഉസ്കാ ഛായാ കേ രീതി സേ ജബ് ദാവൂദ് കോ ദേതേ സമയ മേ വോഹി രീതി സേ സൊലോമോൻ നേ ഉസി ദർശൻ സേ ബനായാ ഇനി നമ്മളെ പുതിയ യെരുശലേം സോറി നമ്മളെ മില്ലിനിയൽ കിംഗ്ഡത്തിൽ अभी हजार वर्ष में जब प्रभु हजार वर्ष का राज्य स्थापना करेगा वहां पर एक बात को हम देखते हैं एसेकेल प्रवचन 41 का पुस्तक 41 का 6 और 7 पढ़ते समय में अपने मून निलगल आई टाने बने थे मून निलगल उन्हें 90 रूम उन्हें 90 रूम्स हाँ एसेकेल 41:6 और 7 ये बाहरी कोठरिया 3 मंजिला थी देखो एक कोठरिया वहां पर 3 मंजिल वहां पर है और एक एक मंजिल में 30-30 कोठरियां थी देखो उस मंजिल के अंदर 30-30 कमरे के अनुसार मंजिल अंदर ही अंदर कमरे है नरेगल उंडा तो मंजिल है हां और नरेगल वाले रूम उंडा और एक एक मंजिल में हर एक मंजिल में 30 कमरों का आकार के रूप में मतलब 90 कमरे हो गए तीनों मंजिल में इदेंद्रयाड पणीनद ये क्यों इस रीति से बनाया गया है हमारे शत्रु से रक्षिडानानो क्या हमें शत्रु से बचने के लिए छुपने के लिए जगह है क्या वो अल्ला नहीं പിന്നെന്തിനാണ് പ്രന്തു ക്യൂ ഹേ മഴ കൊള്ളാതിരിക്കാനാണ് ബാരിഷ് ആയേഗാ ധൂപ് ആയേഗാ ഉസ്കേ ലിയേ ക്യാ ഒരു പ്രപഞ്ച ശക്തിയും നമ്മളെ തൊടാത്ത രീതിയിലുള്ള ശരീരമാണ് ദേഖോ വോ ഹമേ ജോ മില്ലേ വാലാ ജോ നഗർ മേ ജോ സ്ഥാന ഹേ ഓർ ജോ ശരീർ ഭീ ഹംകോ മില്ലേ വാലാ ഹേ ഇസ് ബ്രഹ്മാണ്ഡ മേ ഐസാ കോയി ഭീ ശക്തിശാലി ജീവ് ഹേ നീ ജോ പ്രഭു നേ ബനായാ ഹോ ബാതോ കോ ഛൂകർ ഗിരാ സകേ ഹാ എന്നാൽ എന്താണ് ഇങ്ങനെ പറയുന്നത് പരന്തു ഫിർ ക്യൂ ഐസാ പ്രഭു യേ രീതി സേ ബനാ റഹേ എന്നാൽ നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്ന രീതിയിൽ എങ്ങനെ ഓരോ റൂം ആയിട്ട് ഇങ്ങനെ प्राइवेट रूम वादल तो ऐसा मत सोचना देखो मंजिल बनाया है और हर मंजिल में 30-30 कमरे हैं तो हम लोग एक एक कमरे में हम लोग जाएंगे दरवाजा बंद कर रहस्य में गुप्त में जिएंगे प्राइवेट लाइफ का बात नहीं चल रहा है वहाँ पर അവിടെ നമുക്ക് ദൈവം ദൈവ സ്നേഹത്തിന്റെ മർമ്മം എന്ന് പറഞ്ഞാൽ അവിടെ നമ്മൾ ഒരു വാക്യം വായിക്കുക 21:18 വായിക്കുമ്പോൾ പ്രകാശിത വാക്യ 21:8 ഹം പഠേഗേ 21:18 ഉസ്കാ അർത്ഥം സമജ്നെ കേ ലിയേ 21:18 സോറി 21:18 उसकी शहरपनाह यशब की बनी थी और नगर ऐसी शुद्ध सोने का था जो स्वच्छ कांच के समान हो हमारे स्वर्णत्वन का कलर अगरान सोने का रंग क्या है रंग क्या है कलर क्या है पीला येलो है ना अले ഇപ്പൊ നമ്മൾ സ്വർണത്തിന് ഒരു ബിംബം ഉണ്ടാക്കി ഒരു ഭിത്തി പണിതാൽ അപ്പുറത്ത് നിൽക്കുന്ന ആൾക്ക് ഇപ്പുറത്ത് നിൽക്കുന്ന ആൾക്ക് തമ്മിൽ കാണാൻ പറ്റുമോ സോചോ മെനെ അഭി ഏക് സോനേ കാ മെനെ ഏക് ദിവാർ ബനായാ യഹാ പർ യേ കൗൺ സാ ദിവാർ ഹേ सोने का दीवार है यहाँ पर मैं खड़े रहकर उस बाजू में लोग क्या कर रहे देख पाएगा क्या इन्हें लिबड़ पड़ी ना सोने का परंतु इधर का सोने का खासियत क्या है स्वच्छ कांच मतलब आर पार देख सकता है ऐसा दीवार है वो तो कमरे बनाते समय में हमने 30-30 कमरे रहेगा वो सबका दीवार कैसा है सोने से बनाया हुआ कांच के समान है मतलब मैं कमरे में कुछ भी करेगा तो बाजू वाला देख सकता है मुझे मतलब क्या स्वर्गத்தில் ഒന്നും മറയില്ല स्वर्ग में कुछ भी छुपके काम नहीं कर सकता रहस्य में काम नहीं कर सकता सब खुला हुआ है അവിടെ നമ്മുടെ നഗ്നത വെളിവാകാതിരിക്കാൻ നമ്മുടെ ഒരു രഹസ്യവും വരാതിരിക്കാനാണ് ഇവിടെ നമ്മളെ ഓരോ ദിവസവും ശുദ്ധീകരിച്ച് നിർമ്മലീകരിച്ച് നിഷ്കളങ്കരായി വിശുദ്ധരായി കൊണ്ടുപോകുന്നത് പരന്തു ഉസ് നമ്മൾ ന്യായക്കെ ദിൻ മേ ഉസ് ദിൻ ഹംലോഗ് നംഗ നാ പായാ ജായ ഹമാര കോയി ഭീ രഹസ്യ വാ പർ പ്രകട നാ ഹോ ഇസ്കേ ലിയേ പ്രഭു ക്യാ കർ റഹാ ഹൈ ആജ് ഹമേ സ്വച്ഛതാ കേ സാത്ത് സമർപ്പൺ കേ സാത്ത് ഏക് പവിത്ര ജീവൻ അഗർ ഹംലോഗ് ജീ കേ അപ്നേ ആപ് കോ സമർപ്പൺ കർകേ ഏക് മൻ ഫിരാവ് കാ ജീവൻ മേ സമർപ്പൺ കർകേ ജിയേഗാ तो क्या होगा आज हमने जो हिसाब लेखा बरबर कर दिया है वो नग्नता उधर प्रकट नहीं होगा अनिधि जी ने अनिधि जी है जो अधर्म कर रहा है उसको अधर्म करने दो अवर भूमि लुलवरान क्योंकि वो लोग संसार के लोग हैं अवर के पुदी यरूशलेम में प्रकाश नहीं है उन लोगों को नया यरूशलेम का प्रकाश नहीं है उधर वो लोग प्रवेश नहीं करेंगे ना पुदी यरूशलेम परंतु नया यरूशलेम का खासियत है എങ്ങനെ പ്രകാശമാണ് जिस तरह वो प्रकाश में होकर चमक रहा है എങ്ങനെ കാര്യങ്ങൾ മറച്ചു വെക്കാതെ ക്രിസ്റ്റൽ ക്ലിയർ ആയിരിക്കുന്നു അതുപോലെ തന്നെയാണ് ആ വിശ്വാസം അവിടെ വസിക്കാൻ പോകുന്നവർ तो नया यरूशलेम का खासियत क्या है वहां पर नगर
का खासियत, वो कमरा और दीवार में रहस्य जैसा कुछ भी नहीं है। उस दीवार का खासियत क्या है, कांच के समान आर पार देश देख सकने वाला स्वच्छ कांच के समान है, कुछ भी छुपता नहीं है। उसी तरह का लोग भी कैसे रहेंगे, पूरा खुला मन का अंदर और बाहर, अंदर व्यक्ति का क्या क्या बात है, दिखने वाला रूप में रहेंगे लोग। प्रभु का खासियत क्या है, परमेश्वर का खासियत क्या है, परमेश्वर में अंधकार बिल्कुल नहीं है, अपन मुड़वाने में लगे हुए हैं, कि वो पूरा ज्योति है। यरूशलेम अगर है ना, नवा यरूशलेम क्या है, ज्योति का नगर है, बाहर काम बहुत हो, और उसमें निवास करने वाले लोग कौन रहेंगे, अगर धन्य है ज्योति के संतान है ना, प्रेज द लॉर्ड। आज प्रभु का बहुत बड़ा दया है कि हमारे अंदर आने वाला जो भी दाग है, जो भी जूरिया है, जो हमारे अशुद्धता है, वो यीशु मसीह के सीने से निकला हुआ निर्दोष लहू हमें धोकर शुद्ध कर कर ऐसा निर्दोष और शुद्ध कर रहे जैसे कि हमें कोई दाग है ही नहीं। उसका प्रकाशित वाक्य 21:23 जब हम पढ़ते हैं, नगर सूर्य और चांद की उजाले की आवश्यकता नहीं, हाँ। क्योंकि परमेश्वर के तेज से उसमें उजाला हो रहा है, हाँ। और मेघना उसका दीपक है। प्रेज द लॉर्ड। ഇവിടെ ഇവിടെ വലിയ ആത്മീയാർത്ഥമുണ്ട്, एक बहुत बड़ा आत्मिक अर्थ है प्रियो। ये നമ്മളെ നേരത്തെ എങ്ങനെ ആയിരുന്നു, पहले हम लोग कौन थे, ഇരുട്ടായിരുന്നു, अंधकार थे, എന്നാൽ ക്രിസ്തു നമ്മുടെ ഉള്ളിൽ വെളിച്ചമായിട്ട് വന്നു, परंतु मसीह जब हमारे अंदर वो सच्चा ज्योति हमारे अंदर आया, അങ്ങനെ ക്രിസ്തു വെളിച്ചമാകാതിരിക്കുന്നവർക്ക് ന്യൂ ജെറുസലേമുമായിട്ട് എങ്ങനെയാണ് ബന്ധം? तो यानी कि जिसके अंदर मसीह जो सच्चा ज्योति है वो व्यक्ति के अंदर नहीं आया हो, जिसके अंदर मसीह आया वो भी एक ज्योति है, तो जो मनुष्य ज्योति नहीं बना हो वो लोग नवा यरूशलेम में कैसे जा सकते हैं? ന്യൂ ജെറുസലേം എങ്ങനെയാണോ അങ്ങനെ തന്നെയാണ് വിശ്വാസി. ക്യോ ന്യൂ നയാ യെരുശലേം കൈസാ ചമക്നേ വാലാ ശോഭാ സേ ഭരാ ഹുവാ നഗർ ഹേ ഉദർകേ രഹ്നേ വാലേ വിശ്വാസി ലോഗ് ഭീ വൈസാ ഹീ ഹേ. അപ്പോൾ ഇപ്പോൾ നമ്മളിലുള്ള ഇരുള്, തോ ഇസ്കേ ഇസ്ലിയേ ആജ് ഹമാരേ അന്ദർ ജോ അന്ധകാർ ഹേ അതേ കുറേശേ കുറേശേ നീതിമാൻ തന്നെതാ നീതി വിശുദ്ധൻ തന്നെതാ വിശുദ്ധീകരിക്കട്ടെ. ജസാ വചൻ കേതാ ഹേ പവിത്ര ലോഗ് തും അപ്നേ ആപ്കോ പവിത്ര കർതേ രഹോ, മത്ലബ് ക്യാ, പ്രഭു കേ ജ്യോതി കേ സാമ്നേ ഹമേ അപ്നാ അന്ധകാർ കോ ധീരേ ധീരേ ഹടാതേ രഹനാ ഹടാതേ രഹനാ ഹേ. നമുക്ക് പുതിയ യെരുശലേമിനെ കുറിച്ചുള്ള ദർശനം കിട്ടുമ്പോൾ, ജബ് ഹംകോ നവ യെരുശലേം പ്രഭുനെ ഹമാരെ ലിയേ ക്യാ ക്യാ തയ്യാർ കർകെ രഖാ ഉസ് നഗർ മേ ഉസ്കാ പ്രകടീകരണം മിലേഗാ, ഉസ്കാ ദർശൻ ജബ് മിൽതാ ഹേ, ആ സിറ്റിക്ക് അനുസരിച്ച് നമ്മളിൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ആ സിറ്റിയെ പോലെ ആക്കുകയാണ്. ഓ നഗർ ജൈസ രഹേഗാ ഉസ് നഗർ കേ ഹിസാബ് സേ പവിത്രാത്മാ ഹമാരെ അന്ദർ കാര്യ കർകെ ഉസ് നഗർ കേ ലിയേ യോഗ്യ രീതി സേ ഹം ജീ സകേ വൈസാ കാര്യ ഹമാരെ അന്ദർ കർ രഹേ. അത് നമുക്ക് മാത്രമല്ല, ഉസ് ഹമാരെ ലിയേ നഹീ, പഴയ നിയമ വിശുദ്ധന്മാരെ ദൂരെ വെച്ച് കണ്ടു, पुराने नियम के विश्वासी लोगों ने वो लोग ने दूर से ही देख लिया था वो बातों को, अरे कंडिट और वो लोग ने देख कर देखा, मतलब कैसा देखा, शारीरिक आंखों से देखा, ऐसा है क्या? दैव शिल्पियाई निर्मित, परमेश्वर ने जो नगर को अपने हाथों से जो बनाया, अधिष्ठान आया, जिन्होंने परमेश्वर जिसका नींव परमेश्वर ने खुद डाला, दैव नगर और दूरवे परमेश्वर दैवते अप्रीशियेट नंदी पर वो परमेश्वर ने एक ऐसा नगर उनके लिए बनाया है करके ऐसा पुराने नियम के विश्वासी लोगों ने देखा और ये हमारे लिए है करके देखा, तो वो देखकर वो लोग ने प्रभु ये वाह कितना अच्छा नगर है ऐसा बोलकर प्रभु को धन्यवाद देकर दंडवत किया। ये थे पुराने नियम के लोग। इब्रानियों 11 अध्याय जब पढ़ते समय में, देखो दूर से देखकर आनंदित हुए, तो लोग ने दूर से देखकर आनंद करने का कारण क्या है? इधर कंडा संतोषी हो, क्योंकि एक नगर का खासियत क्या है, देख लेगा तो खुशी आ जाएगा, देख के ही आनंद आएगा। हमारा देव मक्कल आगे संतोष होता है, जिस तरह हमें प्रभु का संतान बन गया बोला तो खुशी है ना, हमें देव स्नेह पिता है, लेकिन परमेश्वर वो प्रेम करने वाला पिता है, इसके लिए अवकाश प्राप्त परमेश्वर का जो भी मिरास परमेश्वर ने अपना सामर्थ्य संभाल कर रखा है वो सब हम लोग प्राप्त करे, इसके लिए हमें नया जन्म दिया है।
हाँ पढ़े नहीं मैं कालत अपने परिशुद्ध आत्मा उस तेरे माही वसंती रहने लगा पुराने नियम का कमजोरी क्या था पवित्र आत्मा हर पल उनके अंदर निवास नहीं करता था रक्षे कुछ इतनी हत्र माये उरपुन डाय रहने लगा पुराने नियम में उद्धार का जो गारंटी है जो नए नियम में हमको इतना गारंटी है पुराने नियम में उतना प्रकट नहीं हुआ था पक्षे अवरे विश्वास से नई चद जंगल कुवे नगर फिर भी वो लोग क्या थे विश्वास से वो लोग थे वो नगर को देखकर खुश होकर इस नगर के लिए हमें जीना है बोलकर उन लोग का चाल चलन विश्वास से वो लोग जी रहे थे അതുകൊണ്ട് ലോകത്തിലെ കെട്ടിടങ്ങൾ കാണുമ്പോൾ അത് കണ്ട വിശ്വാസൽ മടുത്ത് ഇങ്ങനെയൊന്നും വേണമെന്ന് അവർ പറയാതെ തങ്ങളുടെ ദേശം വിട്ടിട്ട് അവർ പിതൃദേശം അന്വേഷിച്ചു इसीलिए वो लोग ने जब दुनिया का नगर को देखा और स्वर्ग का नगर को देखकर दुनिया का नगर को देखकर क्या बोला शी ऐसा नगर हमको नहीं चाहिए क्योंकि हमारे लिए प्रभु ने एक उत्तम नगर तैयार करके रखा है बोलकर वो लोग ने अपना जगह छोड़ा अब्राहम ने मेसोपोटामिया में छोड़ा ऐसा लोगों ने एक एक अपना शारीरिक नगर छोड़कर वो स्वर्गीय दर्शन में देखकर वो लोग वो नगर के लिए एक भवन हमारे लिए तैयार किया है करके देखकर अपना सब कुछ छोड़कर वो लोग उस नगर के लिए गए वो लोग क्या हम लोग वहां पर पहुंचेंगे क्या ग्यारह का पंद्रह में हम पढ़ते हैं पुरोट नोकी कार्यम कौर पंद्रह पढ़ना तो ऐसा किसी ने भी वापस लौट के गया क्या नहीं क्यों क्योंकि उनको जो आत्मिक नगर जो देखा उसमें उन लोगों को ज्यादा आनंद लगा इसलिए जिस नगर को छोड़कर आया उसका सुधि नहीं किया उसका उन लोग ने बड़ाई भलाई नहीं किया उसको उन लोग ने त्याग कर स्वर्गीय नगर की ओर गए वो लोग कैसा जिया स्वर्गीय वो लोग ने स्वर्गीय नगर को अपने आंखों से देखकर उन लोग ने खुशी मनाया दैवावर सौजन्यमाय कोडुत्तु प्रभु ने उनके लिए मुफ्त में तैयार किया है बोलकर वो देखकर उन लोग ने खुशी मनाया अवर आग्रहिच्च नगरम अदान और उन लोगों ने कौन सा नगर को इच्छा किया भूमि का नगरों को नहीं भूमि का बिल्डिंग को नहीं बल्कि स्वर्ग में प्रभु ने हमारे लिए तैयार किया है उस बातों को हमने आग्रह किया सोलह वाक्य में पढ़ते हैं सोलह देखो अभिलाषी क्या अभिलाषी मतलब आग्रह किया उसका मतलब क्या है विश्वासी लोगों को आग्रह करना चाहिए कि नहीं एक ही चीज का आग्रह है वो है स्वर्गीय और जो उत्तम है उसका आग्रह करना है क्योंकि हमारा विश्वास का कर्ता हमको क्या भरोसा दिया है किस बात का गारंटी दिया है कि वो एक हमें ऐसा नगर देगा जो कभी नाश नहीं होगा देखो पुराने नियम के विश्वासी लोग ही इतना श्रेष्ठता से चला अध्याय उसका तेरह वाक्य में पंद्रह वाक्य चौदह वाक्य इवे नमक नगर लो इब्रानियों ग्यारह का चौदह तेरह 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 चौदह तो हम लोग आने वाला नगर के खोजी है हम लोग ऐसा नगर को वो लोग पुराने नियम के लोग खोज रहे थे उसका वो लोग ध्यान रख रहे थे हम अन्वेषिचाल कंडत्तुन्न रीतियिलाण दैवम पुतिय यरुशलेमिने वच्चिरिक्कुन्नत नव यरुशलेम का खासियत क्या है अगर तुम लोग ढूंढोगे वो नव यरुशलेम को तो तुम लोग पाएंगे इस रीति से प्रभु ने वो नगर को रखा है कंडा तिरिच्चु पोवुन्निल्ल एक बार वो नगर को देख लिया वो वापस पुराना नगर पे जाने का मन नहीं करेगा वही नगर पे चल स्वर्गीय नगर पर ही जाएंगे हम लोग अभी कंटाल इवे वेणू पड़ा वो स्वर्गीय नगर को देखने के बाद भूमि में भी मुझे घर चाहिए या भूमि का वस्तु चाहिए करके ऐसा कभी आग्रह करेगा ही नहीं मतलब कितना श्रेष्ठ नगर है स्वर्गीय नगर അതുകൊണ്ടാണ് നാം വെളിച്ചത്തിന്റെ മക്കൾ എന്ന് പറയാൻ കാര്യം ഇസീ കാരണ വചൻ കേട്ടാ കി നമ്മൾ ജ്യോതിക്കെ സന്താനെ നമ്മൾ ഒന്നേ സോണിക്ക് അഞ്ചിന് നാലിന് വായിക്കുകയാണ് പഹല തെസ്സലോനിക്കാ പാഞ്ച് കാ ചാർ മേ ഹം പഠത്തേ ലോകം ഇരുളിലാണ് संसार अंधकार में है अवरके प्रत्याशी इल्ला उनको आशा नहीं है अवरके प्रकाशम इल्ला उनके अंदर ज्योति नहीं है अवर इरुट्टाण उलो अंधकार है अवनी भूमिनुल्लद अन्वेषिक्कुन्नु उलो भूमि के बातें सोचते हैं एमाल सभा परंतु कलीसिया अलगिल पुदी यरुशलेम निवासीगल यानी कि नया यरुशलेम के निवास करने वाले जो नागरिक लोग है अवल इरुल नमे पिडिप्पान तक्कवण्णम उलो अंध ऐसे लोगों के ऊपर अंधकार आकर पकड़े ऐसा ना होगा पढ़ना चार पढ़ना हाँ नहीं वाक्य चार पढ़ना चार अरे भाइयों हाँ तुम तो अंधकार में नहीं हो हाँ वह दिन तुम पर चोर के समान आ पड़े देखो अंधकार हमें आकर पकड़े या आ पड़े ऐसा हमको नहीं होगा क्यों क्योंकि हम लोग ज्योति के संतान है
अंधकार अर्थ अंधकार हमें पकड़ नहीं सकता, अंधकार हमारे ऊपर आ नहीं सकता, उसका मतलब क्या है? എന്താണ് അർത്ഥം? उसका मतलब क्या है? കർത്താവ് കാഹളം ധ്വനിക്കുമ്പോൾ പ്രഭു ജപ് തുറയ പൂക്കേഗാ क्योंकि हम लोग ज्योति के संतान है, क्योंकि हमारा नया जन्म हो गया, तुरैया फूकते ही क्या होगा, हम लोग रूपांतर हो गए, ये दुनिया हमको पकड़ कर रख नहीं सकता, हम लोग तुरंत स्वर्गीय स्थानों में जाएंगे। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। कल्ला विश्वासी आएंगे, जो झूठा विश्वासी है, जो चोर है, अबे कल्ला मत पड़ी, चोर को चोर आके पकड़ेगा। कारण क्या है? कल्लमेरी वस्तु हम लोग उदाहरण कभी कभी देते, चोर क्यों आता है घर का बहुमूल्य वस्तु को लेने के लिए आता है, ऐसा उदाहरण हम लोग बोलते हैं। वो उसमें सही है, इवड़े समय यहाँ पर विषय, यहाँ पर विषय क्या? पांच का एक पढ़ना। देखो यहाँ पर विषय समय और काल का है, वस्तुओं का नहीं है। तो अंधकार का मतलब क्या है और चोर का मतलब क्या है, हमें समझना जरूरी है। योहन्ना का सुसमाचार दसवां अध्याय दसवां वाक्य जब हम पढ़ते हैं, चोर और काम के लिए नहीं परंतु केवल चोरी करने और घात करने और नष्ट करने को आता है। okay, okay. बस बस नमक अल हम ये पढ़ते समय में, ये चोर कौन है हम लोग जानते हैं ना, ये चोर कौन है? कल्लम वरुन्नत मुडिपानु, चोर क्यों आ रहे हैं? चुराने के लिए, हत्या करने और नाश करने के लिए। आरे कुछान करता हूं, मतलब प्रभु किसके बारे में बोल रहा है? शैतान के बारे में। और वो वैसे ही है, परंतु अभी इसका हम लोग ये वाक्य इस रीति से क्यों लिखा है वो समझने के लिए ऊपर का वाक्य पढ़ना पड़ेगा। ऐसा वाक्य सातवां वाक्य, मैं तुमसे कहता हूँ पेड़ का दरवाजा मैं हूँ, मुंबे वनवरों जो मेरे से पहले आए थे सब चोर और डाकू थे। ये लोग कौन है? मुंबे वनवर मेरे पहले जो आए सब चोर और डाकू है। प्रभु के पहले कौन आया? योहन्ना स्नापकर आनो, क्या योहन्ना बपतिस्मा के बारे में बोल रहा है क्या? मूसा के बारे में है क्या? एलिया के बारे में है क्या? तो प्रभु किसको, किस कुछ प्रकार के लोगों के उद्देश्य में प्रभु बोल रहा है, वो लोग कौन है? चरित्र मनसा ये बात को समझने के लिए बाइबल से बाहर एक इतिहास को जानना जरूरी है। नम्मला मलाकी प्रवचन കഴിഞ്ഞതിനു ശേഷം 400 കൊല്ലം സൈലന്റ് ബിൽ ദൈവം ആരോട് സംസാരിച്ചില്ല। मलाकी का पुस्तक जैसे ही खत्म हो गया उसके बाद 400 साल तक परमेश्वर ने कोई भी दर्शन नहीं दिया, कोई भी सपना नहीं दिया, कोई भी स्वर्गदूत आया नहीं, किसी के साथ भी परमेश्वर के साथ का रिश्ता का कोई भी प्रकार का लिंक 400 साल तक हुआ नहीं। 400 साल के बाद था योहन्ना बपतिस्मा से प्रभु बात कर रहा है। 400 वर्ष കഴിഞ്ഞിട്ടാണ് ദൈവം അയച്ചിട്ട് ഒരു മനുഷ്യൻ വന്നു എന്ന് പറഞ്ഞു യോഹന്നാൻ വരുന്നത്। तो 400 साल के बाद वचन कहता है योहन्ना में परमेश्वर ने एक व्यक्ति को भेजा जो ज्योति का रास्ता बनाने के लिए आया था, उसका नाम योहन्ना बपतिस्मा देने वाला था। 400 കൊല്ലം അതായത് മലാക്കി മുതൽ മത്തായി വരെയുള്ള 400 കൊല്ലം കൊണ്ട് യഹൂദ മതത്തിൽ അനേക റബിമാരും ഉപദേശകന്മാരും ഞാനാണ് വാതിൽ എന്ന് പറഞ്ഞു അനേകർ വന്നു ഉപദേശിച്ചു। अब ये 400 साल का अवस्था क्या हो गया, इसको अंधकार का युग भी कहते हैं। ये 400 साल का अंधकार का समय में क्या हुआ, मतलब मलाकी से लेकर मती का पुस्तक का ये इसका गैप को 400 साल बोलते हैं अंधकार का समय। उस समय में क्या है, बहुत सारे झूठे भविष्यवक्ता है, बहुत सारे फरीसिया शास्त्रिया, ये लोग सब कौन थे? झूठे झूठे उपदेशक लोग थे। ये लोग सब क्या बोलने लगे, परमेश्वर की ओर जाने का दरवाजा मैं हूँ बोलकर ये लोग अपने आप को दरवाजा है बोलकर प्रकट किया। तो मतलब अभी सारा लोग फिर किसके अधीन हो गए, വിവിധമായ ഉപദേശ പിശകുള്ള റബിമാരുടെ കീഴിലാണ്। അലഗ് അലഗ് ഉപദേശ സിഖാനെ വല്ല ഫരിസി ലോക് ഓർ റബി ലോക് ഏലോ ക്യാ കർനെ ലഗേ അപ്ന അപ്ന ദർശൻ സെ അപ്ന അപ്ന ഇച്ഛാ കെ അനുസാർ ഏക ഏക ഉപദേശ സിഖാനെ ലഗേ തോ ലോക് ഉൻകെ ആദീൻ മേ ഹോ ഗയേ അവരെ മതത്തിൽ ചേർക്കാൻ കർത്താവ് വന്നപ്പോൾ ആ സൃഷ്ടിത്തിലാണ് യഹൂദ മതം പോയിക്കൊണ്ടിരുന്നത്। തോ ഓ ലോഗ് നെ ക്യാ കിയാ മത്തീ കാ പുസ്തക് മേ പഠ്തേ ഏക ഫരിസി ക്യാ കരേഗാ കിസി കോ അഗർ അപ്ന ധർമ്മ മേ ജോഡ്നാ ഹേ തോ സമുദ്ര പാർ കർകെ കോയി ഭീ അന്യ ജാതി കെ ലോഗോ കോ പകഡ് കർ ജബർദസ്തി ധർമി ബനായേഗാ താകെ ഓ ലോഗോ ദശാംശ മിലേ। तो ये प्रकार का तत्व यीशु का समय में चल रहा था। इवरे आने अवर एंदना वरुन्नत मुडिपानुम इदु आरुडे एजेंट आने तो ये सातने एजेंट सातने अवर ये लोग कौन है, चोर और डाकू है जो प्रभु के पहले झूठे
झूठे भविष्यवक्ता लोग आए थे, ये लोग कौन है वास्तव में? चोर और डाकू है। ये चोर और डाकू का स्वभाव किसका है? शैतान का स्वभाव है। शैतान का स्वभाव भी ये झूठे लोग, फरीसी लोग, झूठे उपदेशक लोग, झूठे रबी लोग क्या कर रहे हैं? शैतान का स्वभाव दिखा रहे। वो क्या था? चोरी करना और डाकू और हत्या करना। യെരുശലേമിലുള്ള യഹൂദന്മാരെ വിവിധമായിട്ടുള്ള ഗ്രൂപ്പുകളായി തിരിച്ച് അവരുടെ കയ്യിൽ കർത്താക്കന്മാരായിരിക്കുകയായിരുന്നു അവർ। तो एक एक एरिया में एक एक फरीसी लोग क्या करते थे? वो एरिया के लोगों को, उधर का आराधनालय को, उधर के लोगों को अपना अड्डा बनाकर उसका फरीसी अधिकारी वो बन जाता था और वो अपना उपदेश सिखाता था। दूसरे जगह पर दूसरा फरीसी, दूसरा रबी आकर वो अपना अड्डा बनाकर लोगों के ऊपर हुकूमत करके इसराइली लोगों को दबाकर यहोवा से वो लोग दूर करने लगे। करता हुआ बोईटो। उसके बाद प्रभु आने के बाद भी सिस्टम तोड़ रही है सभी। वही तत्व अभी कहां पर चालू हो गया? कलीसिया में चालू हो गया। अपोल करता हुआ माल। तो जब प्रभु आएगा ये दुरुपदेश कीड़े आनेंगे। अगर कुछ ये लोग, तुम लोग अभी भी ये दुरुपदेश सिखाने वाले झूठे उपदेशक लोग, झूठे पास्टर लोग, जो अपना अपना मंडली बनाकर, जो संगठना बनाकर उनके अधीन में रहने वाले लोग, जो फंसे हुए लोग है। दूसरा पत्रोस उसका दूसरा अध्याय 1-2-3 पढ़ते समय में झूठे उपदेशक के बारे में हम पढ़ते हैं। दो का एक ही पढ़ना खाली। जिस प्रकार उन लोगों में झूठे भविष्यवक्ता थे, उनमें थे, पत्रोस कहता है आगे, इसी प्रकार तुम्हें भी झूठे उपदेशक हो। बस बस बस, अभी के झूठे उपदेशक लोग अभी भी है। दुरुपदेश अंधार तन किया। तो मतलब जो कोई भी दुरुपदेश के अधीन में है, संगठना के अधीन में, वो लोग कौन सा नगर में है? अंधकार के नगर में जी रहे हैं। ये कलर मारे कुछ करता हुआ പരീശന്മാരുടെ പുളിച്ച മാവ് സൂക്ഷിക്കണം। അതെന്താണെന്നറിയാമോ? ഈ കള്ളന്റെ പരിപാടിയാണ്, ഇരുട്ടിൽ മനുഷ്യനെ താഴ്ത്തി കളയുന്നതാണ്। ഈ ചോർ സെ തുമ ബച്ചോ കർക്കെ പ്രഭുനെ കാ ജോ മേർ സെ പഹലെ ആയേ ഹുവേ കോൺ ലോഗ് ഹേ? चोर और डाकू है। इसके विषय में मती में प्रभु क्या कहता है? फरीसी लोगों का खमीर से तुम लोग दूर रहना, क्योंकि वो अंधकार का उपदेश सिखाकर तुम्हारे बीच में विभाजन लाकर प्रभु से दूर करेगा। अपोल कर्ता पुदी यरूशलेम में लेकर स्वीकार। परंतु जो लोगों को प्रभु नव यरूशलेम में स्वीकारेंगे, चोर और डाकू लोगों का उपदेश वो लोग नहीं सुनते। प्रभु कहता है कि मैं ही स्वयं ही, मैं खुद ही मार्ग सत्य और जीवन हूँ। मैं क्यों आया? जीवन जीवन देने के लिए और बहुत है जीवन उत्पन्न करने के लिए आया हूँ। अध्याय यौहन्न का सुसमाचार पहला अध्याय। अवन वेलिच्चम आण, वो सच्चा ज्योति है, मनुष्य जीवन आण, और ये सच्चा ज्योति जगत में लोगों का ज्योति, हमारा प्रकाश है, हमारा ज्योति है। अब करता हूँ योहन्ना सुनिए 8:12 पर आया है। योहन्ना 8:12 में पढ़ते हैं। और मेरे ने पिन्ना वरिंदु वेगिल, जो कोई भी अगर मेरा पीछा होएगा पढ़ना, वो कभी अंधकार में नहीं, ज्योति में हूँ। जो मेरे पीछे होलेगा मतलब जीवन का ज्योति जो प्रभु है उसमें वो आ जाएगा, अंधकार से बाहर आ जाएगा। न्यू यरूशलेम तत्व, यही तो नव यरूशलेम का तत्व है। वहाँ पर अंधकार नहीं है। यीशु मसीह ने मुकुट प्रकाश की ना दैव तेजस, यीशु मसीह के चेहरे में चमकने वाला परमेश्वर का प्रकाश हमारे हृदय में प्रकाश किया, हमारे हृदयों में चमक रहा है। अंगने प्रकाशित प्रकाश, इस तरह चमकते चमकते प्रकाश होते होते हमारे अंदर आज दुनिया में क्या होगा? जितना प्रभु का ज्योति का प्रकाश हमारे अंदर आते रहेगा, उतना हमारे अंदर से अंधकार हटते 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 अंत में हमारे अंदर भी अंधकार बिल्कुल नहीं रहेगा। न्यू यरूशलेम बोले आई, तभी हम लोग क्या रहेगा? नवा यरूशलेम के समान हो जाएगा, यानी कि मसीह के समान हो जाएंगे। यानी कि क्या? एक पति के लिए तैयार किया हुआ दुल्हन के समान, पति के समान हम तैयार हो गए हैं। അപ്പോൾ ന്യൂ ജെറുസലേമിന്റെ തത്വം അനുസരിച്ച് ഇന്ന് നമ്മൾ ഇസ്ലെ നവ യെരുസലേം ക തത്വ കെ അനുസാര ആജ് ഹമേ നമ്മൾ എഫേസ്യ ലേഖനം 5-ാം അധ്യായം, എഫേസ്യ ക പുസ്തക 5-ാം അധ്യായം, അത് 8-10 വായിക്കി നമുക്ക് അവസാനിപ്പിക്കാം। उसका 8-10 हम पढ़ते हैं। तुम तो पहले अंधकार थे, परंतु अब प्रभु में ज्योति हो, अतः ज्योति की संतान के समान चलो, क्योंकि ज्योति का फल सब प्रकार की भलाई और धार्मिकता और सत्य है, और यह परखो कि प्रभु को क्या भाता है। लोग अर्ध वाक्य वाक्य बोल 11 पढ़ना। अंधकार के निष्फल कामों में सहभागी न हो, वरन उन पर उलाना दो। उलाना करना मतलब अंग्रेजी में लिखा है, मराठी में पढ़ना। अंधकाराच्या निष्फल कामाची भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा। निषेध करा मतलब
प्रकट अपोज मतलब एक्सपोज करो, मतलब ये अंधकार का काम है उसको बोलो सी ये गंदा है बोलकर वो एक्सपोज करना है, उसको प्रकट करना है, उसे उलाना करना मतलब दाटना वो अर्थ में नहीं है। प्रकट करना प्रभु क्या कह रहे हैं, मैं जगत का ज्योति हूँ, कोई मेरे पास आएगा वो अंधकार में नहीं चलेगा, वो क्या होगा वो ज्योति में आ जाएगा, उसके अंदर का अंधकार क्या हो जाएगा बोलकर वो निकल जाएगा, वो ज्योति में आएगा। അപ്പോൾ നമ്മളുടെ ജീവിതത്തിൽ ഇനിയും അന്ധകാരത്തിന്റെ എന്തെങ്കിലും ഒളി വന്നാൽ മതലബ് ക്യാ അഗർ ഹമാരി ജീവൻ മേ കോയി ബി അന്ധകാർ കാ സാമർത്ഥ് യാ അന്ധകാർ കാ കോയി ബി ചീസ് അഗർ ഹമാരി അന്ദർ ആയാ ഹൈ തോ ഈ വെളിച്ചത്തിന് മുമ്പിൽ യാ ജ്യോതി കേ സാമനേ അന്ധകാരത്തിൽ നിൽക്കാൻ കഴിയില്ല। ജ്യോതി ജ്യോതി ജഹാ പർ രഹേഗാ വഹാ പർ അന്ധകാർ രുക് സക്താ ഹൈ ക്യാ? इसलिए तुरंत हमको ज्योति में आना है। अपन वेलचम आयिरुनु वो जो वो सच्चा ज्योति है वेलचते कीळक्का इल्लिने कळिगेयिल्ल। ये ज्योति को कब्जा करने के लिए अंधकार को हुआ नहीं। योहन्ना का सुसमाचार पहला अध्याय में पढ़ते हैं। अपन हम आराण हम लोग कौन है? दैवमक्कळाण, परमेश्वर के संतान है। പിന്നെ ആരാണ്? और कौन है? വെളിച്ചത്തിന്റെ മക്കളാണ്, ज्योति के भी संतान है। न्यू जेरुसलेम ഒട്ടും ഇരുട്ടില്ല, नव जेरुसलेम में कोई अंधकार नहीं। നമുക്ക് അവിടെ ഏക്കർ കണക്കിന് ന്യൂ ജെറുസലേം കിട്ടിയാലും അഗർ നവ ജെറുസലേം മേ അഗർ ഏക്കർ 100 ഏക്കർ 1000 ഏക്കർ ഭീ സമീൻ മിൽ ഗയാ തോ ഭീ അത് പ്രകാശത്തിന്റെ സിറ്റിയാണ്। പരന്തു നഗർ കാ ഖാസിയത് ക്യാ ഹൈ? വോ ജ്യോതി കാ നഗർ ഹൈ। അവിടെ ഇവിടെ സൂര്യനും ഇല്ല ചന്ദ്രനും, നമ്മൾ കരയേ സൂര്യനും ചന്ദ്രനും നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ഐഡിയോ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ചിന്ത അവിടെ ഇല്ല। मतलब वहां पर हमने पढ़ा कि वहां पर सूर्य भी नहीं और चांद भी नहीं। सूर्य और चंद्र मतलब क्या? मनुष्य का बनाया हुआ कोई भी प्रकार का आइडिया, मनुष्य का तत्व, मैं ऐसा करूंगा वैसा करूंगा, इस प्रकार का कोई भी ख्यालात, कोई भी तत्व वहां पर नहीं है। आगे लिंद नमली, इसलिए आज हमें कोई भी प्रकार का अंधकार आया तो तुरंत हमें ज्योति का मालिक प्रभु के पास आना है। मनस रूपांतर इसलिए वचन क्या कहता है कि तुम अपना मन को नया करो। मन का नया करने से मन फिरने का अनुभव होगा। उस नया मन फिरने का खासियत क्या है? हम लोग नवा यरूशलेम के लिए तैयार हो रहे हैं क्योंकि अंधकार हट रहा है, ज्योति में बढ़ रहे हैं हम। ആരുടെ മനസ്സാണ് സാത്താൻ കുരുടാക്കുന്നത്? ശൈത്താൻ കിസ്കാ മൻകോ അന്ധകാർ കർ റഹാ ഹൈ? ദൈവത്തെ വെളിച്ചം ഒരിക്കലും കണ്ടിട്ടില്ല അവർ। മല്ല ഈ അവിശ്വാസി കാ ലോകോ കാ ഖാസിയത് ക്യാ ഹൈ? ഈ ലോകനെ കഭി ജ്യോതി കോ ദേഖാ ഹീ നഹീ ഹൈ। എന്നാൽ നമ്മളോട് ദൈവം ഒരു വാണിങ്ങി പറയുകയാണ്, പരന്തു പ്രഭു ഹമേ ചേതാവനി ദേതാ ഹൈ, ഈ ദർശനത്തെ കുറിച്ച് നീ ഉറങ്ങുന്നുവെങ്കിൽ, അഗർ ഈസ് ദർശൻ മേ തൂ രഹതേ സമയ മേ പരന്തു തൂ അഗർ സോ ഗയാ തോ ഉണരുക, ജാഗ് ജാവ്। ഇതിന് എന്താണ് കാണേണ്ടത്? ഈ സോയേ ഹുവേ ലോഗ് जाग जाओ, सोए हुए के बीच में से तुम जाग जाओ और क्या देखना है? क्रिस्त में प्रकाशित, मसीह तुम में प्रकाशित हुआ है। इस समय क्योंकि समय और काल देखा जाए तो हम लोग बहुत निकट आ चुका है, इसलिए जाग जाओ अभी सोना नहीं। हम लोग कौन है? ज्योति के संतान है। അതുകൊണ്ട് ആ ജ്യോതി ആകുന്ന ഒരു സിറ്റിയാണ് നമുക്ക് ദൈവം തന്നിരിക്കുന്നത്। क्योंकि हम लोग ज्योति के संतान है, क्योंकि हमारे अंदर ज्योति के गुण है। प्रभु ने हमको एक ऐसा नगर दिया जो ज्योति से भरा है। അതുകൊണ്ട് നമ്മൾ ഇന്ന് इसलिए आज हमें വചനത്തിലൂടെ वचन के द्वारा മറ്റേതെങ്കിലും നിലയിൽ या हर कोई भी रीति से ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് തേജസ്സിന്മേൽ തേജസ്സിലേക്ക് നയിക്കാൻ മറ നീങ്ങി ആ വെയിൽ മാറി ക്രിസ്തുവിനെ മുഖത്ത് പ്രകാശിക്കുന്ന തേജസ് ആ പുതിയ യെരുശലേം തേജസ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ഉള്ളിൽ പ്രകാശിച്ച് അന്ധകാരം നീക്കുന്ന പ്രവൃത്തിയാണ് ഇന്ന് ആത്മാവ് സമയം ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്। इसलिए आज वचन के द्वारा, संगति के द्वारा, वचन पढ़ने के द्वारा, अभ्यास करने के द्वारा, ये सब क्या कारण है? परमेश्वर का चेहरे से निकला हुआ वो ज्योति का चमक जो यीशु मसीह का हृदय में आया है, वो हृदय हमारे अंदर चमकने के लिए प्रभु ने हमको संगति दी है। और आत्मा का काम क्या करेगा? हमारे अंदर का सब अंधकार को बाहर निकालकर ज्योति में तुम बने रहो बोलने के लिए उसी में हमें चलाते रहेगा। ലവോദിക സഭയുടെ ലവോദിക കലീശ ഹാലത് ദേഖാ തോ ക്യാ ഹൈ? ഞങ്ങൾക്ക് വെളിച്ചൊന്നും വേണ്ട, ഹംകോ ജ്യോതി കാ സറൂറത് നഹീ ഹൈ, ഞങ്ങളെല്ലാം കാണുന്നു, ഹം സബ് ദേഖ് രഹേ ഹൈ, ഞങ്ങളെ ധനികരാണ്, ഹം ലോഗ് ധനവാന് ഹൈ। അങ്ങനെ പറഞ്ഞ് ഐസാ ബോൾകർ വസ്ത്രമില്ല, വോ ലോഗ് നംഗേ ഹൈ, നരേ അവരെ വെറും നഗ്നരായി, വോ ലോഗ് നംഗേ ഔർ അന്ധേ ഹൈ, ദരിദ്രരായിട്ടിരിക്കുക ഔർ ദരിദ്ര ഹോ ചുകേ ഹൈ ലോഗ്। അത് ഏറ്റവും അധപ്പെടുന്ന കാരണം നമ്മുടെ അവസ്ഥ എന്താണെന്ന് കാണാൻ നമുക്ക് കഴിയുന്നില്ല। ഈ അവസ്ഥ സബ്സേ അഭാഗ്യ അവസ്ഥ ഹൈ, सबसे बड़ा अभागी अवस्था क्या है? मैं नंगा हूँ, मैं अंधा हूँ, ये देख नहीं पा रहा, ये अभागी अवस्था है। क्योंकि चोर ने पकड़ के रखा है उसको, क्यों पकड़ा है? नसीब क्या? तू नाश हो जा, हमें हमें हटाने के लिए, हमें गिराने के लिए। അതുകൊണ്ട് പ്രകാശമായ ക്രിസ്തുവിലേക്ക് വരണം, इसलिए ज्योति में मसीह के पास आना है। കർത്താവ് ഇതിനാണ് വന്നത്, प्रभु क्यों आया?
നമ്മളെ നശിപ്പിക്കാനല്ല हमें नाश करने के लिए नहीं പിന്നെ രക്ഷിക്കാനാ हमें बचाने के लिए आया है जीवन ഉളവാകാനാ कि ताकि हमारे अंदर जीवन उत्पन्न हो जाए जीवन समृद्धമായ जीवन और बहुतायत का जीवन उत्पन्न हो जाए ആ ജീവനാണ് വെളിച്ചം वही जीवन हमारा ज्योति है हम തേജസ്സിന്റെ മക്കളാണ് हम लोग ज्योति के संतान है क्या अगर हम लोग वास्तव में ज्योति के संतान है तो नवा यरूशलेम जो ज्योति का नगर है वो नगर में एक स्थान पक्का है जैसा पुराने नियम के विश्वासी लोगों ने देखा और आनंद किया और सब कुछ छोड़कर उसी नगर के लिए चले उसी तरह प्रभु अपना प्रेम करने वालों के लिए जो नगर तैयार करके रखा है वो ये दुनिया का कोई भी अंधे लोगों ने या देखने वाले लोगों ने वो नगर को देखा नहीं है दैव आत्मा दैव आत्मा दैव सौजन्य परंतु पहला कुरिन्थी 2:10 में हम क्या पढ़ते हैं वो कौन लोग देख सकते हैं जिसके अंदर आत्मा है प्रभु ने आत्मा क्यों दिया है प्रभु के राज्य की बातें मुफ्त में जान सके इसके लिए प्रभु का आत्मा दिया है पहला कुरिन्थी 2:12 में दैव मुझुवरुम प्रकाशमान क्योंकि परमेश्वर संपूर्ण ज्योति है और स्वर्ग मुझुवरुम प्रकाशमान और उनका ज्योति का सामर्थ्य इतना है कि स्वर्ग पूरा ज्योति में ही है अरे न्यू यरूशलेम स्वर्ग प्रकाशमान और नवा यरूशलेम भी क्या है वो ज्योति का प्रकाश में चमक रहा है क्रिस्तु ने सभी प्रकाशमान उसी तरह प्रभु का कलीसिया जो मंडली है वो भी ज्योति में है शोभा पूर्ण है ഏതെങ്കിലും തരത്തിൽ സാത്താൻ ശ്രമിച്ചാലും പാതാള ഗോപുരങ്ങൾ അന്ധകാരമാക്കാൻ കഴിയുകയില്ല അഗർ ജബ് പ്രഭു കലിശ കാന കത്തെ സമയമേ ശൈത്താൻ ഓർ നരക്ക് ഫാട്ടകെ ഉട്ടാർ ആയെങ്കിൽ അന്ധകാര ലാനേക്കിലെ പരന്തു ഓ പ്രബൽ നീ ഹോങ്കെ എങ്കിലും फिर भी लवोदिका समय बोले जैसा लवोदिका मंडली हो गया उरंगना विश्वास अगर हम लोग सो गए तो कल्ला നമ്മളെ പിടിക്കാതിരിക്കാ तो इसलिए चोर हमें ना पकड़ने के लिए നമ്മളെ ഇരുട്ടിന്റെ മക്കളല്ല हम लोग अंधकार के बच्चे नहीं है പിന്നാരാണ് हम लोग किसके संतान है ज्योति के संतान है प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड कर्ता हमें सहायता प्रभु हम सबको सहायता करे प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड चमक रहा ना आमेन सबके चेहरे में चमक बहुत बहुत चमक ऐसा बढ़ते बढ़ते आ रहा था उस समय भी है ना बहुत खुशी में हम लोग बैठा था तब प्रभु दास ने बोला ये रूप है तो वो रूप आ देखेगा कई लोग खुशी चला गया उन्होंने सोचा उधर जाकर कम से कम कुछ सोएगी कोई बस सोएगा तो दूसरा देखेगा उधर भी सोने का मौका नहीं इतना सुना तो कई लोग चेहरे उधर गया भाई वो इधर का ऐसा सोचा उधर जाएगा तो आपको दीदी नहीं आएगा भाई आमेन आमेन आपको अकाउंट नहीं आएगा आप दुनिया की रीति में बस सोचो मेरा कितना आराध्य की बात है नया यरूशलेम की बात सुनेगा तो मतलब वैद्य ज्ञानी लोग एक एक लोग एक एक बात जी बताए आप जैसे उसको एक एक पढ़ेगा तो कैसे भी पढ़ेगा तो खुशी होता है ना इतना मंजिल है और कम से कम बोलते हैं आज तक दुनिया में जन्म हुआ हुआ सारा लोग भी अगर उधार पा करके स्वर्ग में पहुंचेगा तो उनको ढाई एकड़ का एक कमरा मिलेगा जैसे सेंट्रल जेल में जेल में डालते ऐसे नहीं है कितना सुंदर बात है ना इसलिए हमारा प्रभु हमारे लिए हमें प्यार प्रेम प्रेम करने वाले प्रभु कैसा कैसा भवन तैयार कर रहा है ना बहुत बड़ी बात है मैं सोचता है कि जब मैं केरला में एक देवपथ अपना पढ़ाई के खातिर दूसरा एक डिस्ट्रिक्ट में था वहाँ पर एक बड़ा अमीर व्यक्ति है KBS बोल के मतलब KBS शंकुटी मतलब वो व्यक्ति बहुत अमीर आदमी है उसका 6 बेटा है उन्होंने 6 बेटा मतलब बच्चा है वो 6 बच्चों के लिए ऐसा बंगला बनाया मेरे को ये नया यरूशलेम का पढ़ने के टाइम पर मेरे को ऐसा लगता है कि अगर वो अपना बच्चा के लिए अपना धन और महिमा के अनुसार ऐसा बनाया हमारा प्रभु का धन और महिमा के अनुसार प्रभु बना रहा है वो कैसा रहेगा फ्री इसलिए बोलते हैं ना दुनिया का कोई भावना नहीं कर सकते हम लोग ये भावना के अंदर लाने वाला बात है ही नहीं स्वर्ग का बात ही एक अलग बात है ना
तो इसलिए सबसे बड़ी बात है हम लोग प्रभु के लोग प्रभु में मुलाकात पाने के बाद में दिन प्रतिदिन कैसा हमें अनंतता का दर्शन में चलना चाहिए, वहां पर बिल्कुल अंधेरे नहीं। तो इधर भी हम ज्योति के संधान है तो ज्योति में चलना पड़ेगा। तो एक सिंसियर जीवन, एक निष्कपट जीवन, एक विश्वास योगी जीवन, ऐसा नहीं है कपटता लेकर के चलने वाला धोखा है, वो अभी भी अंधकार ढूंढता है, ऐसी अवस्था बिल्कुल ना हो। प्रभु हमें सहायता करे। प्रभु ने आज भी हरेक लोगों को प्रभु का आत्मा ने बहुत गहराई से हरेक का दिल की या जीवन की जरूरत जानकर हमसे बात किया। प्रभु हमें कितना उत्साह के साथ प्रभु का कितना भय दर करके प्रभु में ये भक्ति करना चाहिए, है ना। कभी भी एक सच्चा उदार पाया व्यक्ति कोई भी प्रकार का कपटता या धोखा का कामों में नहीं जाना चाहिए। प्रभु एकदम एक विश्वास योग्य जीवन, एक निष्कलंक जीवन, एक निष्कपट जीवन, है ना, कपटता उसके अंदर नहीं होना चाहिए। तो प्रभु का सच्चा ज्ञान पाया व्यक्ति ऐसा कभी नहीं करेगा। तो प्रभु को महिमा मिले। आइए प्रभु ने भक्तों प्रभु का दासों को बहुत सामर्थ्य के साथ हमारे बीच में इस्तेमाल किया। प्रभु का नाम महिमा हुआ, सारी महिमा प्रभु को मिले। आमीन।